नमस्कार मित्रांनो इयत्ता बारावी अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भामध्ये अर्थशास्त्राची चाचणी परीक्षा म्हणजे पंचवीस मार्काची एक टेस्ट आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत यामध्ये आपण पाच प्रश्न दिलेले आहेत ज्यामध्ये सुरुवातीचा प्रश्न हा योग्य पर्याय निवडा यामध्ये पाच प्रश्न दिलेत पाच प्रश्न सोडवायचे आहेत पाच गुण आहेत त्याचे चार चार पर्याय आपल्याला देण्यात आलेले आहेत हे पर्याय आपण ह्या ठिकाणी पाहू शकतात पर्यायानुसार योग्य पर्याय निवडायचा आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे सहसंबंध पूर्ण करा यामध्ये चार पर्याय आपल्याला सहसंबंधाच्या संदर्भात दिलेले आहेत योग्य सहसंबंध जुळवणारा शब्द असेल तो ह्या ठिकाणी आपण निवडायचा आहे याचेही पाच प्रश्न आपण सोडवणार आहोत त्यानंतर प्रश्न तिसरा विधाने पूर्ण करा यामध्ये देखील आपण पाच प्रश्न दिलेले आहेत एक विधान आहे ते पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय कोणता असणार आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी शोधायचा आहे तो पर्याय ह्या पर्यायांमधून निवडायचा आहे यानंतर प्रश्न चौथा आहे आर्थिक पारिभाषिक शब्द सुचवा ज्यामध्ये पाच प्रश्न देण्यात आलेले आहेत विधान आहेत विधानांवरून योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे पर्यायांमधून निवडून त्याचं उत्तर लिहायचं आणि यानंतर शेवटचा प्रश्न आहे गटात न बसणारा शब्द ओळखा चार शब्द दिलेत चार शब्दांपैकी गटात न बसणारा शब्द कोणता आहे तो शब्द ह्या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे असे पाच प्रश्न आहेत अशा पद्धतीची ही चाचणी परीक्षा आहे पंचवीस मार्काची परीक्षा आहे ही परीक्षा आपण ह्या ठिकाणी सोडून आपली तयारी चेक करायची आहे अशाच पद्धतीचे प्रश्न एक मार्कासाठी असतात वार्षिक परीक्षेमध्ये देखील एक मार्काच्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जाणारे प्रश्नांमध्ये असे प्रश्न असतील किंवा मा वीस मार्क जी परीक्षा होणार आहे त्यामध्ये देखील असे प्रश्न विचारले जातील या प्रश्नांची तयारी करण्यासाठी ही टेस्ट आपण सोडून त्या संदर्भातील प्रश्नांचा अभ्यास करू शकताय या टेस्टची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे त्यावरती क्लिक करून आपण ही टेस्ट सोडवायची आहे चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर आपल्यासाठी महत्त्वाच्या काही टेस्ट आणि त्या संदर्भातील प्रश्नोत्तरांची माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार